महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा परंपरेचा अभ्यास करताना मला अनेक गोष्टी जाणवल्या. 1975 नंतर मराठी तमाशा परंपरेमध्ये आपल्या स्वतःच्या नावाचा एक स्वतंत्र वेगळा डंका ज्यांनी गाजवला ते आमच्या सांगली जिल्ह्यातले वाळवा तालुक्यातले विनोद सम्राट गुलाब बोरगावकर इस्लामपूर जवळच्या त्यांच्या बोरगाव गावी त्यांच्या घरी मी आलोय. त्यांचे चिरंजीव ज्यांनी वघामध्ये आपल्या स्वतःच्या नावाचा एक वेगळा वलय निर्माण केलं, मुबारक भाई बोरगावकर त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव आज 50 वर्ष या तमाशा फडामध्ये काम करत आहेत. भाई नमस्ते. नमस्ते. तुम्ही सुट्टीला आलेला आहात आणि आता सुद्धा तमाशा परंपरेमध्ये सक्रिय आहात, कसं वाटतंय सांगा. आता म्हणजे आता काय उरलेलं आयुष्य कसं तरी काढायचं म्हणून तमाशाच्या त्या नावाकडे जायचं अशी आता पद्धत झाली. कारण तमाशा राहिला नाही, आता पूर्वीचा तमाशा तमाशा राहिला नाही आणि पूर्वीचा तमाशा आताच्या आह्या तमाशांना करताही येत नाही. हो, आज जर बऱ्याच ठिकाणी पाहिलं तर गणाचा एखादा अंतरा झाला की तिथंच गण संपवा असं पब्लिक म्हणत. हो, त्यानंतर गवळण एखादी दुसरी झाली नाही झाली की ते बंद करा आणि गाणी चालू करा. पण गाणी पिक्चर पेक्षा काय आम्ही चांगली म्हणतोय अशातला काही भाग नाही. पण प्रेक्षकानेच एक वेगळं रूप धारण केलंय, त्यांना हे धाबडधिंगाच पाहिजे अशी पद्धत झाली. आम्हाला आमच्या परंपरेप्रमाणे जर म्हटलं तर तमाशाला गण गवळण हाळीची गवळण बाजारची गवळण विनवणीची गवळण त्यानंतर सोमगाड्याचे रामराम श्यामश्याम त्यानंतर एखाद दुसरे बतावणी त्यानंतर एखादी दुसरी छक्कड आणि त्यानंतर एखादा झगडा आणि त्यानंतर पुन्हा तुमच्या प्रेक्षकासाठी एक चार दोन लावण्या हिंदी मराठी गाणी आणि त्यानंतर प्रामुख्यानं सादरीकरण करायचं म्हटलं तर ते वाटत. म्हणजे हे हा मूळ पारंपरिक तमाशा एकूण 2000 सालाच्या अगोदरचा, आता तो बघायला मिळत नाही, आता अजिबातच नाही. ह्याच्यातलं अंतर तुम्हाला दिसतंय? खूप मोठं अंतर. हा, खूप मोठं अंतर. आता तमाशा तमाशा नाही राहिला, आता तमाशा तमाशात राहिले. लोक आताची जर तसे पाहायला गेले तर आज आपण काय शोधतोय तो जुनं शोधतो. हो, आज बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलो की काही ठिकाणी शिलालेख सापडतात. हो, त्याचं आपण जतन करतोय. आज बऱ्याच ठिकाणी धाब्यावरती आम्ही बोर्ड बघतो, जुनं ते पाहिजे. धाब्यावरती इथं लिहिलं जातं की आमच्या इथं चुलीवरचे मटण, चुलीवरची भाकरी आणि चुलीवरचं बेसन, खरडा भाकरी मिळत. म्हणजे तुम्हाला जुनं जेवणापेक्षा हे जेवण आवडतंय, हे पारंपरिक जेवण आहे. हो, पारंपरिकची चव पारंपरिकची लज्जत ही लई वेगळी असते. हो, म्हणून ती तुम्ही तिच्याकडे जाता. हो, मग पारंपरिक तमाशाकडेला बघताना वगनाट्य नको, तुमचे विनोद राहून द्या, गाणी चार घ्या बास करा असं म्हणतात. आमचा वगनाट्य हे आमचा आत्मा. हो, वगनाट्य हे आत्मा. याच्या अगोदरचे जर कार्यक्रम पाहिले, यात्रा पाहिल्या, त्यावेळेच्या मोठमोठ्या यात्रा आम्ही करत होतो. आळंदी सारखी यात्रा असेल, पंढरपूर सारखी यात्रा असेल, त्र्यंबकेश्वरची यात्रा असेल, नगर जिल्ह्यातली कोकाणीची यात्रा असेल, बोधेगावची यात्रा असेल, नगर जिल्ह्यातली राशींची यात्रा असेल, या ठिकाणी आम्ही ज्यावेळेला कार्यक्रम करत होतो त्यावेळेला प्रेक्षक आम्हाला विचारायचे की आज तुमचं भाई वगनाट्य कोणचं आहे आणि वगनाट्यावर आमचं तिकीट भेटायचं, वगनाट्यावर आमचा गल्ला हाऊसफुल व्हायचा. म्हणजे 1960 ते 1990 या काळात पूर्ण वगनाट्याला महत्व होतं. वगनाट्य असल्याशिवाय प्रेक्षक बघत नव्हते. बरोबर आहे. का कसं काय? कारण त्यावेळेला ते माणसंच होती. हा, मी माझ्या डोळ्यानं पाहिलेला आहे इस्लामपूरमध्ये. मी त्यावेळेला काय तमाशाला नव्हतो, परंतु चंद्रकांत ढवळपुरीकर सह दत्ता माडिक पुणेकर हा तमाशा ज्यावेळेला इस्लामपूरच्या यात्रेत संपवायचा आला आणि जैन टाकीच्या पाठीमागच्या बाजूला इस्लामपूरचे कॉन्ट्रॅक्टर रामभाऊ जाधव त्यांची तिरुजा नगरसेवक आहेत खंडूनाना म्हणून, ते रामभाऊ जाधव आमचे कॉन्ट्रॅक्टर होते आणि त्यावेळेला त्या यात्रेत इस्लामपूरच्या ज्ञानेश्वर माझी माऊली हे वगनाट्य त्यावेळेला तिने सोडलं पहिल्यांदा. मी बघितलं जाऊन प्रत्यक्ष त्या वगनाट्याला मी सुरुवातीपासून अखेरपर्यंत कार्यक्रम बघायला. मामा होते? हो, त्यावेळेला होते. त्यांचं फुलच होत, ते त्या तमाशालाच होते. प्रेक्षक मुतायला सुद्धा उठलं नव्हतं अजिबात अखेरपर्यंत आणि वगनाट्य ज्या वेळेला संपलं
त्यावेळेला ज्ञानेश्वर माऊली समाधीस्थ झाली. 65 सालचं सांगताय तुम्ही? समाधीस्थ झाली आणि त्यावेळेला विठ्ठल स्वतः त्या ठिकाणी हजर होते. विठ्ठल सांगतात की शतकानुशतके अंधारातून प्रकाशाकडे नेणारा एक महादिव्य आज आपल्यातून निघून चालला आहे. डोळ्यातील अश्रू पुसून आनंदानं टाळ्या वाजवून त्या जात्या जीवाला आनंदानं निरोप द्या असं म्हणताना प्रेक्षक खूप मोठ्यानं टाळ्या वाजवत वाजवत प्रेक्षक जायचं आणि त्याच त्या वर्णन त्याचं शेवट होईल. आणि प्रेक्षक रडत असणार. प्रेक्षकाच्या डोळ्यातून पाणी येतं कारण प्रत्यक्ष ते आम्ही सीन साध म्हणजे ज्ञानेश्वर महाराज असं चाललेले आहेत आणि विठ्ठल त्यांना निरोप देत आहे प्रेक्षकांच्या साक्षीने म्हणजे लोक जनतेच्या साक्षीने. आणि त्यावेळेला त्या नांदीचा एक अंतरा सुरू असतो आणि मग त्या प्रेक्षकांच्या मनात तेच परिणाम होतो कारण त्यावेळेला गणपती माने चिंचणीकरांनी ती नांदी लिहिली आणि दत्ता माडिक पुणेकरांनी ते संगीत स्वरबद्ध केली त्याला संगीत दिलं आणि तो त्याचा अंतरा शेवट लावत होते. तिथे ते नांदीचे शब्दच असे होते इंद्रायणी थांबली आणि जराशी गहिवरली जेव्हा सोडून गेली ज्ञानेश्वर माझी माऊली बांधताना समाधी हात थरारला पंढरीचा विठोबा उगी शहरला. कृपा मावरी लिहिली ज्ञानेश्वरी जेव्हा सोडून गेली माझी ज्ञानेश्वरी. खूप सुंदर हे सगळं त्यावेळेला अंगाव काटे येत असते. आणि पुन्हा त्यांनी म्हटलं की आळंदीचा राजा झोपला दमुनी अश्रूचे ओघळ अजून ओलीच कृपा संत सज्जनांची भक्त मंडळीची ढळली रे सावली जेव्हा सोडून गेली ज्ञानेश्वर माझी. हे तुम्ही तमाशात जायच्या अगोदर लहान असताना मामांचा तमाशा इथे येत होता इथं चंद्रकांत ढवळपूरकर महाडिकांना इथे येत होते आणि तेवढा गणपती विमानांचा पण प्रवेश त्यात 68 साली झाला होता. तुम्ही हे सगळं 69-70 सालची गोष्ट सांगताय. पहिला गणपती मानेंनी त्या ठिकाणी भिल्लाची टोळी लिहिला. भिल्लाची टोळी लिहिल्यानंतर पुन्हा महाराष्ट्र झुकत नाही लिहिला. महाराष्ट्र झुकत नाही झाल्याच्या नंतर लग्न हे ज्ञानेश्वर माऊली लिहिलं. लग्नादी कुंकू पुसले पण लग्नादी कुंकू पुसले घेतलाय. महाराष्ट्र झुकत नाही घेतलाय. चित्ता पाडला जावळीचा घेतलाय. असे त्यावेळेला ऐतिहासिक वर्णन खूप चालत. हो मग ते सगळं तुम्ही 1960-70 किंवा 70-71 गोष्ट सगळी सांगताय. तुम्ही शाळेत असत होता आणि मग नंतर तुम्ही 71-72 काहीतरी मॅट्रिक पास झाल्यानंतर त्यावेळेस झाला होता. हा आणि तुम्ही सगळं मग तो सगळा तुम्ही तमाशा सगळा बघत होता आणि मग तुम्ही काहीतरी सांगत होता की वगाला एवढं महत्व होतं की तुम्ही मामांचा तमाशा केल्यानंतर मग वगनाट्य कुठला हे दाखवायला एक मुलगा लागायचा पुढे आणि बॅनर. त्यावेळेला आम्ही त्या वगनाट्याचे काही प्रसंग असायचे. उदाहरणार्थ ज्ञानेश्वर माऊलीचा प्रसंग असेल तो रेडा वेद बोललाय ते माऊलीने त्याच्यावरती हत्ती करून रेडा वेद बोलतोय ते चित्र वाघावरून चांगदेव आले असा प्रवेश करून दाखवत होतो. पोस्टर करून हे सगळे पोस्टर कोण करतो? चित्रकार. ते चित्रकार आम्ही करून घेत होतो. आम्ही उदाहरणार्थ त्यांच्याकडून जे बी सुतार करून घेतो कोल्हापूरच्या काय अरुण सुतार करून घेत होतो. काही एक पोस्टर्स नंदकुमार नारायणगावचे त्यांच्याकडून करून घ्यायचे असे आम्ही त्यावेळेला ते प्रसंग दाखवायचे. ज्याचा जो वग आहे त्याचे पोस्टर बाहेर लावायचे कन्नातीच्या बाहेर. गल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला ते पोस्टर एका लाईनने लावलेलं असायचं. लायटिंग वगैरे केलेलं असायचं. त्याचा परिणाम काय व्हायचा? त्याचा परिणाम प्रेक्षकांना ते म्हणतात आज हे वगनाट्य आज हेच वग बघायचं आणि ते दाखवायला पुन्हा कोणतरी मुलगा म्हटला मुलगा सांगत होतो. आम्ही इशारा करून तो मुलगा सांगायचा की आज सादर होणार वगनाट्य हे आहे. आज सादर होणार वगनाट्य आहे. मग लोक आज हे वगनाट्य बघायला जायचं. प्रेक्षक आमच्याकडे तिकीट काढायला वग कुठला आहे आम्ही बोट दाखवा हे वगनाट्य सध्या तिकीट असं गल्ल्यावर ज्यावेळेला होतो त्यावेळेला ते प्रेक्षक म्हणायचं. खूप सुंदर. तुम्ही एका वेगळ्या अंगानं आज बोलताय आणि सांगताय की वगनाट्याचा तमाशा आणि म्हणून आपण 1960 नंतरचा तमाशा वगाचा तमाशा म्हणूनच उल्लेखला गेलाय. मग पारावरचा तमाशा फड असू दे किंवा कन्नातीतला असू दे त्यावेळेला जेवढी घनगवळण महत्वाची होती बतावणी जेवढी महत्वाची होती म्हणजे घनगवळण तर आकर्षक असायचीच बतावणी तर आकर्षक असायचीच त्याच्यात एखादा फारसा असायचा पण नंतरच्या वगनाट्याला उत्तरार्ध ज्याला तमाशाच आपण म्हणतो त्याच्यात मध्ये अगदी रात्र दिवस उजाडला तरी प्रेक्षक बघायला कळत नव्हतं.
किती वेळ झाला आहे आणि प्रेक्षक येताना वगनाट्यासाठी खास येत होते कारण गणगवळण रोजच असते. गणगवळण बघणारा प्रेक्षक थोडा होता, हा तो प्रेक्षक तेवढीच गणगवळण बघून जातात. पण 75% ते 80% लोक हे वगनाट्यासाठी थांबायचे. हा हा हा, वगनाट्य म्हणजे एक नाटक आहे. नाटक ज्या ज्या काही समाजातल्या ज्या काही वेगळ्या रीती चाललेल्या आहेत त्याच्यावर प्रकाशझोत टाकून ते समाजापुढे आणण्याचं काम वगनाट्याच्या द्वारे व्हायचं. मला असं वाटतं भाई की 1950 अगोदर मराठी रंगभूमीनं एक स्वतंत्र आपलं अस्तित्व निर्माण केलं होतं. मोग रांगणेकर यांनी मराठी रंगभूमीला एक स्वतंत्र वेगळी दिशा दिली. संगीत नाटकाकडून वेशभूषेकडं आणि संवादात्मक लेखणीतून मराठी रंगभूमीवर नाटकं आली. मग विजय तोंडुलकरांची असतील, ही सगळी नाटकं आली आणि नाटक आमच्या साहित्यातला एक भाग असल्यामुळं ती नाटकं शहरात चालायची आणि शहरातली नाटकं बघायला ग्रामीण भागातला परिसर प्रेक्षक जात नव्हता, विषय त्याला ते परवडतही नव्हतं आणि ती नाटकं प्रत्यक्ष नाट्यगृहात केव्हा लागलेली आहेत हे माहिती नसायचं. अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारचं नाटक जर तमाशा परंपरेतनं रंगभूमीवर आलं तर त्यानं तो भोकेलेला प्रेक्षक होता. काय म्हणायचं तुम्हाला? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. हा कारण त्यावेळेला सिटीमध्ये पिक्चर बघायला किंवा नाटक बघायला जायला, खेडेगावचा माणूस इथं जायला त्याला वेळ नसायचा आणि घटना जणू काही आमच्या गावात घडलेली आहे किंवा माझ्यावर घडलेली असं काही अंशानं कथानक असायचं. हो, उदाहरणार्थ गणपत मांडेंनी लिहिलेले लग्नादी कुंकू पुसले की एक गरीब मजूर काम करणारा त्या सावकारच्या पाटलाच्या वाड्यामध्ये काम करणारा एक घरगडी असतो आणि त्याच्यावरती त्याच्या पाटलाच्या मुलीचं प्रेम बसत. हो बरोबर, ही त्याच्यावरती प्रेम करते. हो, परंतु हा भाग आपल्या खानदानीला शोभणारा नाही असं जर झालं तर आपली किती बदनामी होईल, यासाठी त्याचा भाऊ त्याचा खून करतो आणि म्हणून त्याला ते की लग्न आधी कुंकू पुसले, लग्न व्हायचं असतं त्यांचं आणि त्यानंतर त्याचा खून होतो म्हणून त्याचं नाव लग्न आधी कुंकू पुसले. ते ग्रामीण त्यांच्या गावात घडलेली चिंचणीमध्ये घडलेली घटना होती, तो संघर्ष होता आणि तो धागा गणपती विमानेने पकडलेला होता आणि ते सादरीकरण केलं. ते खूप गाज. हा मला तर वाटतं त्यावेळेला मी ऐकलेलं आहे असं कि पुशेगावच्या यात्रेमध्ये हा चंद्रकांत ढवळपुरीकर दत्तमाडी पुणेकर हा तमाशा लागलेला आणि त्यांचं लग्नादी कुंकू पुसले हे वगनाट्य होत आणि समोरच तिथल्या दुसऱ्या अपोजिट पार्टीने निळू फुले मला वाटते सरनाईक आणि काही मंडळी होती त्यांचं बेल भंडार काय किंवा काय नाटक होत, सगळी पिक्चर मधली दिग्गज मंडळी होती. हो, आता निळू फुले म्हटल्यानंतर किंवा अरुण सरनाईक म्हटल्यानंतर काही प्रश्नच नव्हतो, परंतु त्यांनी ते वेगळ्या पद्धतीने चालू केलं होतं तिथे तिकीट बुकिंग. परंतु हा तमाशा लागला आणि लग्नाधिक कुंकू पुसल्याची ज्यावेळेला जाहिरात वागण्याची चाललेली होती अक्षरश म्हणजे एक ही तिकीट त्या नाटक मंडळाचं फाटलं नाही. पुसेगावला सगळं प्रेक्षक बसायला जागा नाही एवढी गर्दी झाली या तमाशामध्ये. आणि गाणी बिणी झाली, विनोद झाली, त्या विनोद झाले, गाणे झाल्यानंतर पुन्हा वगनाट्याचं लेक्चर झालं आणि वगनाट्याची नांदी सुरू झाली. ज्या वेळेला ही म्हणले आईला की आपण एवढं पिक्चर मध्ये असताना करताना आपल्याला बघायला एक सुद्धा माणूस नाही, तमाशाला पब्लिक फुल गेली म्हणजे आपण चला जाऊया तिकडे, म्हणून ही मंडळी बघायला एका बाजूला येऊन उभा राहिली आणि त्यांनी ती सगळं पाहिलं. ज्या वेळेला ते सगळे शीन टू शीन बघितल्यानंतर शेवट झाला निळू फुले आपण सर नाही की पाठी मागणी म्हणले तुम्ही आमची गुरु आहात, तुम्ही आमची नाळ आहात, कारण आम्ही काय करतोय म्हणले आम्ही एक शब्द बोलताना आम्हाला 10 वेळा रिटेक करावा लागतो, ही तर तुम्ही सहज चाललंय तुमचं पण ते अप्रतिम चाललंय अशा धर्तीने त्यांनी त्यावेळेला वाक्य म्हणलं. म्हणजे इतकं पब्लिक त्या वेळेला वगनाट्याला म्हणजे वगनाट्याचाच तमाशा वगनाट्याचा तमाशा आणि त्याला खूप मागणी खूप मागणी. बरं,